अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा असलेल्या सोनाळा येथील सद्गुरु आवली बाबा संस्थान ते संत मुक्ताई पायी पालखीचे आज जामनेर शहरातील विठाई ग्रुपच्या वतीने भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आणि नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पालखीची विधिवत आरती सुद्धा करण्यात आली। विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बावीसकर यांच्याकडे आज या पालखीचा विश्राम होता। यावेळी त्यांनी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले होते। तर सायंकाळी झालेल्या भजन संध्या कार्यक्रमाने शहर भक्तिमय झाले होते। Oh!
Bye.
नाचूंगी 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 मैं हरिगुण गावत नाचूंगी 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 मैं हरिगुण गावत नाचूंगी 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 मैं हरिगुण गावत नाचूंगी ना भागवत वाचूंगी मैं
साईबाबाची जय। जामनेर तालुक्यात सोनाळा येथे सद्गुरु परमपूज्य औली बाबांचं स्थान त्या ठिकाणी आहे। अतिशय जागृत असं देवस्थान त्या ठिकाणी आहे आणि दरवर्षी आज त्या दिवशी तिथून पालखी निघते। आजोबाच्या सगळ्या पंचक्रोशीतील खेड्यातील ग्रामीण भागातील सर्व भाविक मंडळी या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि पायदिंडी मुक्ताईनगरला त्या ठिकाणी जाऊन तिची सांगता त्या ठिकाणी होत असते। आणि त्यानिमित्त प्रत्येक वर्षी आमचे सहकारी आमचे मित्र नाना बावस्कर यांच्याकडे एक मोठा कार्यक्रम या दिंडीचा असतो। इथे मुक्काम असतो आणि महाप्रसादाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि त्यानिमित्ताने मोठ्या संख्येमध्ये गावातील भाविक त्या सर्व प्रभागातील सगळे भाविक त्या ठिकाणी जमलेले असतात आणि त्याचाच एक कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। औलीबाबाचं देवस्थान हे जामनेर तालुक्यातलं आहे माझ्या मतदारसंघातलंच आहे आणि त्यांची ही जी पालखी आहे ही आता मुक्ताईनगरला जाऊन तिथे सांगता होणार आहे। सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा शुभेच्छा देतो। आपल्याला नेणं अडकते अडकते ना। श्री सद्गुरू औलीबाबा संस्थान सोनाळा येथून निघालेली माऊलींची पालखी, मुक्ताईनगर जाणारी माऊलींची पालखी आज जामनेर येथे या पालखीचे आगमन झालेले आहे। तसेच जामनेरकरांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात भक्तिमय अशा वातावरणामध्ये या पालखीचे स्वागत केलेले आहे। तसेच ही पालखी आज जामनेर नगर परिषदेचे गटनेते महेंद्र बावीसकर यांच्या राहत्या घरी मुक्कामी असून आज या पालखीच्या निमित्ताने जामनेर येथे भक्तिसंध्येचा कार्यक्रम त्याचप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या पालखीचे पलायन उद्या सकाळी 5 वाजता थेट मुक्ताईनगर या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।